अल्ट्रा मराठीवर आपण दर आठवड्याला पाहता नवीन रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमांचे रिव्ह्यूज. या आठवड्यात रिलीज झालाय किरण यज्ञोपवीत यांचा सलाम. मुंबई पोलिसात तुला साधे फिल्म डिरेक्टरने या सिनेमामध्ये दोन लहान मुलांची मैत्री दर्शवलेली आहे जी आपल्याला खूप मोठा धडा शिकवून जाते. बॉलिवूड प्रमाणे मराठी सिनेमामध्ये नेहमीच एखादं आयटम सॉन्ग घेऊन किंवा बरीच गाणी घेऊन चित्रपट रंजक बनवला जातो. पण या सिनेमात आयटम सॉन्ग नाही, या सिनेमामध्ये ॲक्शनही नाही आणि रोमांसही नाही. पण तरीसुद्धा अगदी साध्या सोप्या कथेतून दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांनी हा चित्रपट अगदी रंजक बनवलाय, जो आपल्या मनाला स्पर्शून जातो. एक कुटुंब म्हणजेच पालकरांचं. शंकर पालकर ही भूमिका निभावणारा गिरीश कुलकर्णी पोलिसाची भूमिका निभावतो. दाखवून द्या त्या मिलिटरीवाल्यांना की पोलीस खातं सर्वात महान आहे. या सिनेमाच्या माध्यमातून बापानं जणू काही मुलाला एक गिफ्ट दिले आणि ते गिफ्ट म्हणजे संस्कारांचं. शूर होण्यासाठी केवळ सीमेवर लढणं किंवा पोलीस बनणं हेच महत्वाचं नसतं, तर आपल्या आयुष्यातल्या संकटांना आपण कशा पद्धतीने सामोरं जातो त्यावर आपलं शूरपण सिद्ध होतं. हाच धडा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलाय दिग्दर्शकांनी. तुमच्यावर आलेल्या प्रसंगाला तुम्ही कसं तोंड देता त्याच्यावरून ठरतं का तुम्ही शूर आहे का भ्याड. प्रत्येक मुलाला वाटत असतं की आपला बाप म्हणजेच सुपर हिरो. आणि अशाच भावना उरी बाळगणारा एक मुलगा म्हणजेच रघुबा. ज्या गावामध्ये दोन कुटुंब राहत असतात, एक कुटुंब पोलिसाचं आणि एक कुटुंब लष्करात काम करणाऱ्या सैनिकाचं. खरं तर या सिनेमाच्या माध्यमातून गिरीश कुलकर्णी म्हणा, किशोर कदम म्हणा अथवा ज्योती चांदेकर, आतिशा नाईक, संजय खापरे या सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केलेला आहे. आणि वाखाणण्याजोगी गोष्ट अशी की एका सिनेमामध्ये तीन नॅशनल अवॉर्ड विनर आर्टिस्ट आहेत. एक म्हणजे गिरीश कुलकर्णी, दुसरा म्हणजे बालकलाकार विवेक चाबुकस्वार आणि तिसरा म्हणजेच अनमोल भावे, साऊंड इंजिनियर. चित्रपटाला संगीत दिले राहुल रानडे यांनी. अवधूत गुप्ते यांच्याकडून एक गाणं गाऊन घेतलंय. खरं तर ते बालगीत म्हणायला काहीच हरकत नाही. टिंबकटू टिंबकटू अशा या गाण्याचे शब्द आहेत. परीक्षेच्या कचाट्यातून लांब एक गाव, आभाळाच्या पल्ल्याच्या टिंबकटू नाव टिंबकटू. या चित्रपटाच्या माध्यमातून बाप आणि मुलगा यांच्या नात्यामधलं प्रेम तर व्यक्त होतंच, पण दोन मित्रांमधलं प्रेमही व्यक्त केलंय दिग्दर्शकानं. रघोबा आणि सदोबा यांच्यासोबत जवळपास 8 मुलांनी बरीच मस्ती केली या सिनेमात. गावातल्या खेड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. या सिनेमामध्ये वेगवेगळे अँगल्स घेऊन सिनेमॅटोग्राफरने या सिनेमाला मजबूत बनवलंय, वजनदार बनवलंय. त्याचं कारण असं, गावाखेड्यामध्ये शूट होणाऱ्या प्रत्येक सीन्समध्ये गावातलं वातावरण दाखवण्यासाठी सिनेमॅटोग्राफरनं बरीच मेहनत घेतली. लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल, कारण उगाचच हुल्लडबाजी करून आयटम सॉन्ग टाकून चित्रपटाला रंजक बनवण्याचा प्रयत्न अजिबात केलेला नाही आहे. निसर्गरम्य ठिकाणी महाराष्ट्रातल्या अनेक खेडेगावांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झालंय, त्यामुळे प्रत्येक सीन पाहायला आल्हाददायक वाटतो. खरं तर याच चित्रपटानं जणू काही मराठी रसिकांच्या मनाचा ठाव घेतलाय. मराठी सिनेमांचे आणि नाटकांचे रिव्ह्यूज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.